अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील आठवडे बाजारात असलेल्या नागदेवता भोजनालय या हॉटेलमध्ये काल रात्री एका चोरट्याने कुलूप तोडून चोरी केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे। या हॉटेलचे मालक किशोर पाटील हे माजी सैनिक असून त्यांना हा झालेला प्रकार सकाळी निदर्शनास आला। त्यांनी हॉटेलातील सीसीटीव्ही फुटेज तपासून बघितले असता यात एक चोरटा चोरी करताना आढळून आला आहे। दरम्यान किशोर पाटील यांनी ही घटना सोशल मीडियावर व्हायरल केल्यामुळे या चोरट्याची ओळख पटली आहे। सोशल मीडियावरील या व्हायरल सत्य घटनेमुळे जामनेर पोलीस सुद्धा जागृत झाले असून या कथित चोरट्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे समजते। चोरट्याने हॉटेलातील एक सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा काढून लपवल्याचे उघड झाले असून हॉटेलातील फक्त 1000 रुपयांची रोकड या चोरट्याच्या हाती लागली आहे। सोशल मीडियावरील या व्हायरल सत्य घटनेमुळे या चोरट्याने गुन्हा केल्याचे कबूल केले असून त्याने चोरलेले 1000 रुपये हॉटेल मालकाला परत केले आहेत। हा चोरटा शहरातील एका प्रतिष्ठित व्यक्तीचा मुलगा असल्याचे समजते आहे। आज सकाळी ज्या टायमाला मी हॉटेलला आलो, माझी सद्गुप्पा भोजनालय तिथं आलो, नागदेवता भोजनालय, सद्गुप्पा भोजनालय, दोन हॉटेल। तर सद्गुप्पावरती प्रथम गेलो तर माणसाने इथला माणूस त्याला तिथं पळताला म्हणे की आपलं दुकान फोडलेलं आहे, चोरी झालेली आहे, तर तुम्ही चला तिकडे। तुम्ही लगेच सर्व काम सोडलं, तिथलं जाऊ दिलं, इथं घेऊन आलो। इथं आलो, पाहिलं कॅमेरा तोडलेला त्याने, हा गल्ला फोडलेला, आणि याच्यातून माझे 1000 रुपये असतात रोज। हे 1000 रुपये म्हणजे कारण रोज रात्री चिल्लर ठेवतो आम्ही आणि सुटे पैसे असे 1000 रुपये ठेवतो। ते 1000 रुपये आम्ही कॅमेरा घेऊन गेलाचो आणि आम्ही डी वायर आमचा खालच्या दुकानात असल्यामुळे आम्ही त्याच्यात चेक केलं, तो चोर सीन झाला। त्या चोराला आम्ही मग त्याच्यात माझे जे मित्र परिवार आहे त्यांना मी त्याचे फुटेज पाठवले, त्यांनी सर्वांनी त्याच्यात अर्शद म्हणून त्याचं नाव सांगितलं आणि श्रीराम पेठमध्ये त्याचं राहतं घर आहे म्हणे, त्याचे वडील वारलेले आहेत म्हणे, तर असं तो चोर आहे म्हणे। आणि ह्याच चोराने जामनेरमध्ये अनेक चोऱ्या केलेल्या आहेत, वर्धमान दूध डेअरीवरती, पारस सेटकडे काय ना, अशा अनेक चोऱ्या केलेल्या आहेत। त्यांनी पण ते फुटेज दिलेले पोलीस स्टेशनला, तरी तो चोर मुकाट फिरतो आहे आणि चोरी करतो आहे। अशा चोराचा जेव्हा मला रिपोर्ट भेटला आणि त्याच्या एका नातेवाईकाचा फोन नंबर मला मिळाला, तुम्ही त्याच्याशी फोनवर बोललो, म्हटलं बाबा असं असं माझ्याकडं झालं आहे, मला समोरच्याने सांगितलं की तुम्ही काम करसाल बुवा, तर त्यांनी हो म्हणे, माझ्या नातेवाईकच लागतो म्हणे, भावाचा मुलगा आहे म्हणे, भाऊ वारला म्हणे माझा, तर भावाचा मुलगा आहे म्हणे तो, तर त्यांनी म्हणे करून देतो म्हणे, तो रात्रीचा आलाच नाही म्हणे, घरी तिथं चरस पितो म्हणे, तो चरस पिऊन पडलेला असेल म्हणे, किंवा तो बंगालच्या दुकानावरती असतो म्हणे। म्हटलं बघ नाही, म्हटलं तसं नको सांगा म्हटलं, तुम्ही मला, मी तिथं गेलो तर मी माझं संतुलन बिघडेल आणि मी त्याला मार झोड करेल, हे कायद्याने चुकीचं आहे, तर तुम्ही मला माझे पैसे आणि माझा कॅमेरा मिळून द्यावा। तर त्यांनी एकाच तासात मला माझा कॅमेरा पण मिळून दिला आणि हे 1000 रुपये पण दिले, ते माझे जे चोरी गेलेले ते दिले। त्याने चोरी करताना बघा त्याचे हत्यार आहेत, त्याचे दोन येतात, त्या आमच्या हॉटेलमध्ये ही त्यांनी ही घेतली, नेचरने ते तोडकाड केली, त्याला ते लॉक तोडलेलं पाहिजे तुम्ही। तर त्यांचा फोन आला मला म्हणे की कॅमेरा तिथं लपून ठेवलेला आहे, त्यांना म्हटलं बघ मी माझे हॉटेल बंद आहे, तर तुम्ही बाहेरच्या बाहेरून कॅमेरा त्याच्याकडून कुठे ठेवलेला त्यांनी तो काढा आणि 1000 रुपये माझ्या सद्गुरू हॉटेलवरती जमा करून द्या, मी नाही आहे,
तुमच्या त्यांनी जमा करून दिले, फक्त तो चोर सोबत काही आलेलं नव्हतं. आणि मी ही पोस्ट मी फेसबुकवर टाकली, कारण मी आल्या आल्या मी पोलीस स्टेशनला पोचावलेला होता. तर पोलीस स्टेशनला कोणी पाटील साहेब होते, त्या पाटील साहेबांनी सांगितलं म्हणे इथे येऊन कंप्लेंट करा. इथं काय चुकीचं आहे म्हटलं, काय कायद्याच्या दृष्टिकोनातून आपलं आपण असुरक्षित असल्यावर आपण ज्या पोलिसांना कॉल केला पाहिजे तेच म्हणतात, त्यांच्याकडे जाऊन सण हे करायचं, आमच्याकडे आणा ते फुटेज वगैरे आणा आम्ही हे करा. जाऊ त्या म्हटलं यांच्या नादी लागण्यापेक्षा आपण मी स्वतः तपास केला हे केलं. आणि नंतर ही पोस्ट फेसबुकवर टाकली, कोई फेसबुकवर पोस्ट टाकताबरोबर 13 मिनिटाला कर्तव्यदक्ष आपले जामनेरचे EPS साहेब इंगळे साहेबांचा मला लगेच फोन आला. त्यांनी तात्काळ मी कंप्लेंट वैयक्तिक जाऊन सगळी लिहून दिलेली नसल्यावर पण त्यांनी स्वतः कंप्लेंट नोंद केली आणि त्या मुलाला कारवाई दंड करण्याचं त्यांनी मला वचन दिलं. आणि त्यामुळे मग ती फेसबुकवरची पोस्ट डिलीट केली, कारण साहेबांनी कारवाईची दिली. पण एक कुठंतरी शंका येते की भारतामध्ये आपल्याला कायदा अपुरा पडतो आहे चोरांच्या दृष्टिकोनातून. कायद्यामध्ये अशी तरतूद असायला हवी की एकदा एक चोरी पकडताना पकडला चोर त्याला ठीक आहे, जी आजच्या कायद्याने जी शिक्षा मिळते ती मिळाली पाहिजे. पण तोच चोर जर का दुसऱ्यांदा जर तशीच चोरी करतो आहे त्याला सर्व सबूत मिळत आहे तर त्याला 10 पट जास्तीची शिक्षा मिळाली तर तो म्हणजे आयुष्यभर तो जर का चोरी करत म्हणजे जेलमध्ये सोडत असला तर बाहेर तो चोरी करणारच नाही ना, म्हणजे त्यामुळे तो जेलमध्येच राहील ना. ज्या अशा जे इतर चोर आहेत त्यांना ते आपल्या एक आळा बसेल आणि इतर कोणी चोर चोरी करणार नाही ही माझी मागणी आहे. आणि मला तर माझा न्याय लगेच मिळाला त्यामुळे मी तर त्यांना विनंती केली होती की मी माझे सैनिक आहे बा, माझ्या सैनिकावरती असं होऊ शकतो की जामनेरमधले इतर कोणताही माणूस सुरक्षित राहू शकत नाही. पूर्ण वास्तविकात माझा रोज माणूस इथं झोपतो पण नेमकं एक दोन माणसं झोपतात, त्यापैकी एकाचं लग्न आहे आज आणि एक जण रात्रीलाच 12:30 निघून गेला, त्याला गाडी आली घरची तर तो निघून गेला. 12:30 एक वाजून 26 मिनिटाला चोरी झाली. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.